नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सांगली शहर पत्रकार संघाकडून पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या पत्रकारांनी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांना शाब्दिक कोपरखळ्या मारत पत्रकारांसमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून दाखवल्या। ललकार भवन मध्ये आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दिनकर पाटील आणि कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवकचे अध्यक्ष आणि नगरसेवक मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक शेखर माने, ज्येष्ठ संपादक बापूसाहेब खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते। यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर तात्याने जे काय मनमोकळं केलं जे वास्तव आहे त्या वास्तवावरी आणि बरेच पत्रकार तिचे साक्षीदार आहेत। तात्या आमदार किलो उभा राहणार, तात्या तिथून सांगणार की माझी बातमी लावा मी आमदार किलो अडवणार, त्यावेळी सिंगल बातमी लावायची सुद्धा फारसं कोणाला ते वाटलं नव्हते। याखेरीज इतर अनेक ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले।